नमस्कार. आज आपण आलो आहोत मोरया गोसावी मंदिर चिंचवडगाव येथे. पवना नदीकाठी बांधलेलं हे सुंदर गणपतीचं मंदिर आहे. दर महिन्याच्या संकष्टीला येथे भाविक दर्शनासाठी येतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनेक निरनिराळी दुकाने पाहायला मिळतात. मंदिराच्या आवारात पूजेच्या साहित्यांची दुकानं आहेत. तिथून आपण नारळ फुलं खरेदी करू शकतो. थोडं पुढं आल्यावर आपल्याला मंदिराचे दर्शन होते, परंतु मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी रांगेतूनच पुढे जावे लागते. मोरया गोसावी महाराज हे 14व्या शतकातील गाणपत्य संप्रदायातील संत होते. ते मोठे गणेश भक्त होते. असे म्हटले जाते की गणपतीने मोरया गोसावी यांना असा साक्षात्कार करून दिला की मी तुझ्या पूजेकरिता चिंचवड येथे प्रकट होणार आहे. मोरया गोसावी महाराज यांना कऱ्हा नदीच्या पात्रात तांदळा स्वरूपातील गणेश मूर्ती प्राप्त झाली. त्यानंतर मोरया गोसावी महाराज मोरगावहून चिंचवड येथे जाऊन स्थायिक झाले. येथे त्यांनी गणपती मंदिर उभारले व त्यात कऱ्हेत प्राप्त झालेल्या गणेश मूर्तीची स्थापना केली. आणि काही काळाने मोरया गोसावी महाराज यांनी संजीवन समाधी घेतली. मंदिरातून बाहेर आल्यावर जवळच जिजाऊ पर्यटन केंद्र आहे. आतमध्ये निरनिराळ्या प्रकारच्या प्राण्यांच्या प्रतिकृती पाहायला मिळतात. पवना नदीकाठी हे तयार करण्यात आले आहे. वेगवेगळ्या मगरी आणि सुसरींच्या प्रतिकृतीही या येथे ठेवण्यात आलेल्या आहेत. बागेचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. कलाकारांची उत्तम कला येथे दिसून येत आहे. सायंकाळच्या वेळी लहान मुलांना खेळण्यासाठी खूपच सुंदर स्थळ आहे. तसेच ओपन जिमची सुद्धा इथे सोय करण्यात आलेली आहे. जंगली प्राण्यांच्या प्रतिकृती लहान मुलांचे मुख्य आकर्षण आहे. लहान मुलांसोबतच मोठ्या माणसांचा देखील उत्तम वेळ येथे जातो. खूप लांबवर पसरलेला हा परिसर आहे. गार्डन मध्ये स्केटिंग ग्राउंड सुद्धा करण्यात आलेला आहे. मुलं येथे स्केटिंग प्रॅक्टिस करण्यासाठी येत असतात. सुंदर अशा ठिकाणाला तुम्ही नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करा. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.